म्हणजे आजचं हे बजेट जे झालेलं आहे हे आतापर्यंतच्या गेल्या 10-15 वर्षाच्या इतिहासातलं सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट बजेट आहे आणि त्यासाठी मी आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून हे बजेट तयार केलं मांडलं। यामध्ये सगळ्यांना सर्व घटकांचा विचार केला, हे सर्व समावेशक असं बजेट आहे। यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सगळ्या घटकांचा समावेश केलेला आहे। खऱ्या अर्थाने यामध्ये शेतकरी हे शेतकऱ्यांचं सरकार आम्ही म्हणतो। खऱ्या अर्थाने या बजेट मध्ये या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो शेतकरी हे जी काही नवीन योजना आम्ही सुरू केली, 6000 रुपये दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला, त्याचबरोबर 14 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये 1800 रुपये प्रति शेतकरी, ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक योजना आहे आणि केंद्राचे पैसे मिळणार, राज्याचे पैसे मिळणार आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा आधार मिळेल, आत्महत्या थांबतील, हाच उद्देश आमचा आहे। महिला भगिनींना देखील त्यांचा सन्मान केलाय। लेक लाडकी योजना पहिल्यांदाच या राज्यात सुरू झाली, जन्मताच 5000 आणि बाकी 4000, 6000, 6000 आणि 75000 अशी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतीये। खऱ्या अर्थाने लेक लाडकी ही जी काही योजना आहे, या महिलांना, मुलींना शिक्षण, त्यांचं पुढचं जे काही वाटचाल आहे त्याला मोठा दिलासा देणार आहे। त्याचबरोबर असंघटित कामगार आहेत, जवळपास 2.5-3 कोटी आहे, ते दररोज हातावर पोट आहे, रोजचं कमवतात, रोजचं खातात, त्यांच्या परिवाराचं शिक्षण, आरोग्य, त्यांना जे काही आधार देण्याचं काम त्याच्यातून होईल। ज्येष्ठांसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले, सिनियर सिटीजन आहेत, महिलांना एसटीमध्ये 50% सूट दिली आहे, त्याचबरोबर त्यांना 10,000 मर्यादा 25,000 आपण केली आहे, त्याच्यामधून त्यांना दिलासा मिळेल। अगदी त्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु तरुणांना देखील रोजगार, स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे। उद्योग वाढीसाठी आपण चालना दिली आहे। सगळ्यात महत्वाचं पायाभूत सुविधा ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प जे आहेत, हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि नवीन देखील आपण त्याला चालना देतोय। ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा जे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर, ते महाराष्ट्र राज्य आहे देशातलं की सगळ्यात जास्तीचे प्रकल्प सुरू आहे, मग बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे असेल, त्याचबरोबर इतर मेट्रो असेल, इतर जे काही प्रकल्प आहे, मग मुंबई सिंधुदुर्ग आहे, मुंबई कोकण कोस्टल हायवे आहे, पुणे रिंग रोड आपण हातात घेतोय, असे अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण हाती घेतोय, त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये आपण सुरू केला, त्याला मिळालेला प्रतिसाद आपण पाहिला आहे आणि या राज्यामध्ये त्याच धर्तीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 700 आपण दवाखाने करतोय, मोफत ट्रीटमेंट आहे, मोफत 147 प्रकारच्या टेस्ट आहेत, सर्वसामान्य माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते केलंय। महिला भगिनींची तपासणी 4 कोटीच्या वरती केली आहे, उर्वरित करतोय, तरुणांची तपासणी करतोय, मुलांची तपासणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण करतोय, आरोग्य विभाग सक्षम करण्याचा देखील निर्णय, मेडिकल कॉलेज असतील, पीएचसी असेल, आपला दवाखाना असेल, असे अनेक प्रकल्प यामध्ये खऱ्या अर्थाने आपण या अर्थसंकल्पामध्ये घेतलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सगळं ठप्प होतं त्याला चालना देण्याचं काम केलंय। या राज्यात खऱ्या अर्थाने विकासाचा मेगा ब्लॉक तयार झाला होता आणि तो मेगा ब्लॉक या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दूर करण्याचं काम अर्थमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि म्हणून याचे जे काय प्रतिसाद आहे, त्याचे रिझल्ट आहे, हे तुम्हाला येत्या काळामध्ये दिसतील। अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या गोष्टी पाहायला मिळाल्या, विद्यार्थ्यांपासून ते धार्मिक स्थळाचा विकास सुद्धा पाहायला मिळाला, मात्र या संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया विचारली गेली, नाही नाही, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की गाजर हलवा आहे,
केवळ भोजनाची कशी होणार? अरे म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही, त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं, आता त्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण हे जे अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे हा वस्तुनिष्ठ आहे, रिअलिस्टिक आहे, आणि याचा जे काही परिणाम आहेत हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतील, कामं सुरू होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही, आणि त्यामुळे आणि खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, महिला भगिनींचं या अर्थसंकल्पामध्ये दिसून आलंय. फक्त आम्ही कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत, त्यांच्या मागे उभं राहिलोय, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलाय. सर, या शेतकऱ्यांवरून कर्ज मुक्ती आणि वीज बिल माफी या संदर्भात कुठली तरतूद अर्थसंकल्पात दिसली नाही, काय उत्तर द्या? नाही, वीज बिल माफीचं काय, आता त्यांनी सक्तीची वीज दर आता वसुली केली जात आहे, वीज बिलची वसुली. नाही नाही, असं कुठल्या मागच्या वेळेस जसं अधिवेशनामध्ये घोषणा केली, अधिवेशन संपल्यानंतर वीज जोडण्या कापल्या, असं आमचं सरकार करणार नाही. आणि स्वतः उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे, आणि ते आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरच नाही, त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, या योजना, काय काय चाललंय, काही शिल्लक ठेवलं नाही आम्ही. अरे बाबा, सगळे महामंडळ, सर्व समाजाला न्याय देण्याचं, आम्ही छोटे छोटे सगळे समाज घटक आहे, त्यांना न्याय देण्याचं काम केलंय, ते पोटदुखी का? त्यामुळे त्यांच्याकडे बोलायला जागा नाही, त्यांच्याकडे उत्तर नाही. हे सगळं एकदम त्यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींनी करून टाकला आहे. म्हणून ते सांगतो मी की गेल्या वेळेस आपण पाहिलं की मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची मदत जाहीर केली, दिले का त्यांनी? आम्ही दिले ते, त्यामुळे त्यांना तो त्यांना अनुभव आहे की सांगायचं आणि करायचं नाही. तसं नाही, त्यांनी केलेल्या घोषणा त्याची पूर्तता आम्ही केली आहे, आम्ही पळ काढलेलं नाही. महिलांना, ज्या ज्येष्ठांना आम्ही 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला, जवळपास 3.5 कोटी ज्येष्ठांनी प्रवास केला, त्याचा फायदा घेतला, आता त्याच एसटीमध्ये आम्ही महिला भगिनींना 50% सूट दिलेली आहे. हाच निर्णय जो आहे, त्यांना विश्वासच नव्हता हे सगळे एवढे निर्णय आम्ही घेऊ का, त्यामुळे त्यांची सगळी बोलती बंद झालेली. एवढं सांगतो